आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिपरी येथे भाजपा शाखेचं थाटात उद्घाटन, शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश. शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे भाजपच्या शाखा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चिपरी येथे भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन शिरोळ तालुक्याचे भाजपाचे नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी अनेक तरुण कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजप नेते अनिलराव यादव म्हणाले, येत्या 10 दिवसांमध्ये फिल्टर पाण्याचे ATM या ठिकाणी बसवून देऊ. त्याचबरोबर 1 वर्षामध्ये चिपरी ते जैनापूर रस्ता, चिपरी मधील बेघर वसाहत येथील मुख्य रस्ता, तसेच पाणी पुरवठ्यासाठी ऍटो फिल्टर योजना अशी अनेक कामे पूर्ण करू, असे आश्वासन यादव यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमावेळी भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, ताराराणी पक्षप्रदोत बजरंग खामकर, प्रवीण देसाई, RY कांबळे, जयराज फाटक, सुनील शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी चिपरीहून ऋषिकेश बावचे. फाटक, माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ कोळी, बटू पाटील साहेब, आता पार्टीचं शाखा उद्घाटन करत असताना एक आनंद होत आहे साहेब, की 9 जानेवारी 2017 रोजी यादव साहेबांनी काँग्रेस पक्षातनं भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर बरोबर मला वाटतं 1.5 वर्ष 1.5 वर्ष लागली साहेब आम्हाला चिपरी शाखा काढायला. खरं वास्तविक धानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा एक संघटनेचा बालेकिल्ला आहे आणि हे 8 गाव साहेब म्हणजे महसूल आम्ही शिरोळ तालुक्यात भरत होतो, कारण मतदान आमचं वडगावमध्ये राखीव होतं, त्यामुळं शिरोळ तालुक्यातनं काय विकास आम्हाला येत नव्हता आणि राखीववालिका आमच्याकडे बघत नव्हती, त्यामुळं चिपरीचा म्हणावं तितका विकास झाला नाही. तर ह्या 5 वर्षात प्रवीण देसाई सारखे आमचे युवा मित्र चिपरी ग्रामपंचायतच्या बॉडीत आहेत, त्यांच्या माध्यमातनं चिपरीचा एक विकास होत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा यादव साहेब तुमची आम्हाला साथ आहे, येणाऱ्या काळात आम्ही या सर्व युवा घेऊन एक चिपरीत एक राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी आज इथनं सुरुवात करत आहोत. ज्यांच्यापासून आम्ही सुरुवातची शाखा हा विषय जरा गमतीशीर आहे, कारण की आता आशपाक ही मंडळी काम करतात माझ्याबरोबर. गेली 30 वर्षे मी काँग्रेस पार्टीचं काम करत होतो आणि 30 वर्षामध्ये मी माझा राग कोणावरच नाही, त्या पार्टीवरही कधी राग केला नाही, मी कधी वाईट फार सगळे एका बाजूनं काम करणारा प्रमुख कार्यकर्ता मी खरं म्हणतो. कुठली निवडणूक असली कधी मतभेद नाही, वाद नाही, आपण काम करायचं मनानं कुठले काम असतं ते, मग झाडू मारण्यापासून जमकांना टाकण्यापासून ते बऱ्यापैकी भाषण करण्यापासून मी गेली 30 वर्षे काम करतो. काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी काँग्रेस पक्ष सोडला 6 वर्षापूर्वी, जयशंकर नगरपालिकेची धामधूम झाली चालू झाली आणि त्याच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं म्हणजे काँग्रेस पक्षाचं पॅनल तयार करायला मी कोल्हापुरात होतो, जयशिंगपूर नगरपालिकेच्या विषयावर थोडं गोंधळ झाला आणि आम्ही सांगून आलो की तुमची पार्टी आम्ही सोडत आहोत, पक्षाच्या कार्यकर्त्याचं तुम्ही ऐकत नाही, आमचा काय पक्षावर राग नाही, तर आम्हाला नवीन व्यासपीठ शोधावं लागेल म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी स्वीकारली आणि त्याची सुरुवात जयशिंगपूर नगरपालिकेपासून सुरुवात झाली. त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षात थेट भारतीय जनता पार्टीचा केला, आलेल्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 सदस्य आले पैकीच्या पैकी 100% निकाल आणि ग्रामपंचायतीनं आज आमचे तालुक्यामध्ये 53 पैकी 19 सरपंच आमच्याबरोबर तिथं तुमचा डेप्युटी आमचा RY कांबळे या ठिकाणी आमचे उमळवाडचे, तर अशा पद्धतीनं आम्ही गेले वर्षभर काम करतो. ते 1 वर्षामध्ये तुम्हाला लागेल कळेल की तुम का शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं किंवा दलित समाजाचं काम असेल तर पाठिंबा आमचे बसलेत, किमान 30 लाखाची कामं आम्ही धरलीत. इथला माणूसच आमच्यावर काम सांगायला येत नव्हतं, प्रवीण आले, प्रवीणची किमान 60 लाखाची कामं त्यांनी दिल्यात मला, 60 लाखाची कामं होतील. परत प्रवीण सुधारित दलित समाज काय असेल तर दलित समाजासाठी हॉल वगैरे काय असलं तरी ती कामं मला द्या, 1 कोटी रुपये मला या महिन्यात मिळणार. तुम्ही 10-12 लाखात दिला 15 लाखात तर लगेच देतो तुम्हाला, आणि त्या दृष्टीनं कामं आपण करू. या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, प्रवेश करत असताना थोडं माणसं पहिल्या सुरुवातीला चुकीचे संदेश जातात, कुठलाही पक्ष जातीवादी नसतोय, फक्त निवडणुकीपुरतं आपण जातीवाद करत असतोय. उत्तर प्रदेशमध्ये 69% ही रिझर्वेशनमधले लोक आहेत लक्षात.